एका गावाचे नाव चांदोरी होते त्या गावात रामू आणि शामू दोन मित्र राहत होते त्यांचे घर जवळजवळ होते शामू शामू खूप आळशी होता रामू खूप मेहनती होता शामूची जबाबदारीसुद्धा रामूवर होती रामू एकदा बाहेर लाक लाकूडने ला जंगलात गेला ला, लाकूड कापायला जंगलात गेला त्याची कुल्हाडी चुकून पाण्यात पडली मग तिथून एक देवी प्रकट झाली मग मत... ती म्हटली रडू नको बाळा रडू नको काब काबर तू रडतो ये सांग मला सांग तो म्हणतो माझी लाकडाची कुल्हाडी याच्या या पाण्यात पडली आता ती मला कस काय मिळेल माझ्याकडे पैसे पण नाही आहे की मी दुसरे आणू शकतो तर मग ती पाण्यात गेली मग तिने सोन्याची कुल्हाडी आणली मग तिने सांगितलं काय ही तुझी कुलाडी आहे नाही नाही आई नाही ती माझी कुल्हाडी नाही आहे मला माझी लाकडाचीच कुल्हाडी पाहिजे मला आणून देती मग ती परत गेली पाण्यात तिने सोन्याची कुलाडी आणली नाही आई नाही ही माझी कुलाडी नाही आहे मला माझी लाकडाची कुलाडी हवी हो आहे मग ती परत गेली पाण्यात तिने लाकडाची तिची कुलाडी आणली ही तुझी कुलाडी आहे हा हो आई हो तुझ तुझा आभारी आहे मी मग देवीने त्याला ती ए, ती कुलाडी देऊन त्या तिने कुलाड्या दिल्या त्याच्या प्रामाणिकपणेवर ते खूप खूप खुश झाली तो हे सगळं राम शामू लपून लपून पाहत होता शामूने पण मुद्दामून कापता कापता ती कुल्हाडी फेकली नदीत मग तिथून एक देवी प्रकट झाली ती तिने त्या ते, तिने त्याची लाकडाची कुल्हाडी आणली काही ही तुझी कुल्हाडी आहे नाही मग तिने दोन एक चांदीची एक सोन्याची आणली कुल्हाडी मग तिने विचारलं काय हे दोघी तुझ्या कुल्हाडे आहे हा ह्या तर शाम रामू शामू म्हणायला हां हीच माझी गुलाडी आहे तू खोटं का बोललास बाळा असं देवी म्हणाली तू खोटं का बोललास बाळा मग देवी परत चालली गेली पाण्यात मग त्याला त्याची ती गुलाडी पण भेटली सोन्याची चांदीची कुलाडी पण भेटली दोघांपैकी काहीच नाही भेटलं लालचीपण लालची प्रणा लालचीपणा कधीच करायचा नाही हे होते प्रामाणिकपणीचे फळ